चंद्रभागा नदीत घाणीचे साम्राज्य, भाविकांनी व्यक्त केली खंत. जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले जाते तसेच संतांनी चंद्रभागा नदीचा उल्लेख आपल्या अभंगातून बहीण असा केला आहे. चंद्रभागा स्नान म्हणजे वारकरी संप्रदायात पुण्यकर्म समजले जाते. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मात्र इथे आल्यानंतर चंद्रभागेचे जे बकाल रूप दिसते ते पाहून धक्का बसतो. दरवेळी आषाढी यात्रेपूर्वी आढावा बैठका घेतल्या जातात. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी प्रतिनिधी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात पडलेले घाणीचे ढिगारे, नदीच्या पाण्यास येत असलेली दुर्गंधी आणि घाण याबाबत तक्रार करतात. वारीपूर्वी 2-4 दिवस स्वच्छता केली जाते, पुन्हा परिस्थिती जैसे ते होते. आपण आता चंद्रभागेच्या वाळवंटात आलो आहोत आणि चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि नदीचे पात्र याची ही अवस्था पाहून नक्कीच कुठल्याही भाविकाला पंढरपूरकराला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही. नमामी चंद्रभागा या योजनेचा गवगवा केला गेला, मात्र त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसून येत नाही. आज उजनीतून पाणी सोडले आहे. 4 दिवसांनी हे पाणी पंढरपुरात पोहोचेल आणि चंद्रभागा नदीतील ही घाण वाहून जात पुढच्या बंधाऱ्याच्या ठिकाणी साचून राहणार आहे. आणि पुढील 8-15 दिवसासाठी चंद्रभागा स्वच्छ झाली म्हणून समाधान व्यक्त होईल, पण यावर कायमस्वरूपी तोडगा केव्हा निघणार हा प्रश्न कायम राहणार आहे, असे इथे येणाऱ्या भाविकांनी व्यक्त करत अस्वस्थता मांडली आहे. मी भागवत बापुराव बाराळे, राहणार कबीरवाडी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड, इथला रहिवासी असून मी तीर्थयात्रेसाठी म्हणून सनी इथे पंढरपूरसाठी आलेलो आहे. तरी मला इथे आता आंघोळ स्नान करण्यासाठी म्हणून सनी मी पाहत आहे. मला जागा मिळत नाही, पाणी मिळत नाही, आणि जिकडे पाहिलं तिकडे थोडंसं म्हणजे कपड्याचे ढिगारे दिसत आहेत इथे, आणि खूपच दुरावस्था झालेली आहे. तरी इथं स्वच्छतेबद्दल मला थोडंसं खंत वाटते, तर ह्याची सोय केल्या करण्यासाठी म्हणून सनी मी प्रार्थना करतो दे ईश्वरांना. कोणी करील ह्याचे मला काही कळत नाही, पण खूपच दुरावस्था झालेली आहे. काल रात्री आम्ही पंढरपूर इथे दर्शनासाठी आलो आणि आता आज तर सकाळी 11 वाजेपर्यंत दर्शन चालू होतं. मुखदर्शन वगैरे काही झालं नाही, मंदिराचा जीर्णोद्धार असल्यामुळे आमचं दर्शन होऊ नाही पावलं. परंतु आम्ही इथं इंद्रभागेमध्ये आंघोळ करायसाठी आलं असता प्रशासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं की बुवा इथं थोडं पाणी सोडणं आवश्यक होतं. कारण जे काही बाहेरगावून भाविक भक्त वगैरे येतात बरेच लांबवरून, कोणी 500 किलोमीटर 600 किलोमीटरवरून येते, तर आमची थोडी इथं आंघोळीची व्यवस्था जी आता इंद्रभागेची इच्छा होती ती काही पूर्ण झालेली नाही आहे. इथं थोडं डबके साचलेले आहेत पाण्याचे, पाण्यामध्ये थोडी घाण आहे, लहान मुलांना आंघोळ करायला त्रास झालेला आहे. थोडं घाण वगैरे असल्यामुळे आम्हाला आंघोळ करता आली नाही इथं. परंतु आमची इच्छा अशी होती की बा प्रशासनानं थोडंसं 8 दिवसाच्या अंतराने थोडं जर पाणी सोडलं तर भाविक भक्तांना आंघोळ करण्यासाठी आणि जे काही पवित्र विधी वगैरे असतात त्यांचे ते करण्यासाठी थोडी मदत होईल. लोकनायक न्यूज